रामनवमी उत्सव पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरा नदीकाठी असलेल्या पुरातन श्रीराम मंदिरामध्ये 21 मार्च ते 28 मार्च या कालावधीमध्ये नारदीय कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कथासोहळ्यात कथाकार हरिभक्तपरायण बाळासाहेब नाईक यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून श्रीरामांच्या जीवनचरित्राविषयी मोलाची माहिती दिली, तर परिसरातील भाविक भक्तांनीही या कथेचा मोठ्या संख्येनं लाभ घेतला. पण ही गोष्ट म्हणजे कोणाला सांगू नको का, तर म्हणजे दैत्यांना कळण की इथे विष्णू भगवंतानी अवतार घ्यायचा आहे, म्हणून पोलीस तिथे येणार नाही देऊ, पण मी जाणार आहे. आणि काक भूषिंगीला घेऊन आमचे शंकर परमात्मा तिथे गेलेले आहे आणि पाहिलं रामाचं रूप. एकदा रामाचं रूप पाहिलं आणि भगवंताला तिथं समाधी लागली. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम. शनिवारी रामनवमी दिनी कथा संपल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या जयघोषात फुलांचे उधळण करत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कथा कालावधीमध्ये कृष्णा संगीत विद्यालयाच्या वतीनं स्वर साधना संगीत, तर माधुरी कुलकर्णी आणि छायाताई गुजराथी यांनी संत संग देई सदा हा कार्यक्रम सादर केला. उत्सवासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मानही देवस्थानच्या वतीनं नाईक महाराजांच्या हस्ते करण्यात आला. तर श्रीराम मित्रमंडळाच्या वतीनं प्रभू श्रीरामांची रथामधून बसस्थानकापासून मिरवणूकही काढण्यात आली होती. यावेळी अशोक डहाळे, दिलीप गुजराथी, शिवा राजगिरे, स्वप्नील मंडलिक, संतोष पंडुरे यांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. प्रतिनिधी शंकरण आपदे, सी 24 तास, नेवासा.